Welcomes in Pushpa's tutorial. Today we are learn subject mathematics standard 8 chapter number 1 rational and irrational number. Previously we learn about practice set 1.1. Today we are learn about practice set 1.2. Before learning about practice set 1.2, we must know about the comparison of rational numbers and the rules related to rational numbers. Okay, now we are going to learn the rules related to rational numbers or comparison of rational number. Okay, write down the rules are useful to compare and give an heading comparison of rational numbers. First of all, rules. Rules are useful to compare rational numbers to rational numbers. What are these rules? If A divided by B and C divided by D are rational numbers, such that B and D are positive, म्हणजेच काय त्याचे डिनोमिनेटर हे पॉझिटिव्ह आहेत आणि ते रॅशनल नंबर्स असतील तर रूल नंबर 1 व्हाट If A multiply by what? D. Cross multiplication occurs in this way. A multiply by D and B multiply by C is less than what? B multiply by C. Then we can write it in this way also. A divided by B less than C divided by D. If this multiplication is less than this multiplication, then we can write our rational number in this way. A by B less than C by D. Clear? Rule number 2 is what? If A multiplied by D is equal to B multiply by C, then we can write the rational number in this way. A divided by B is equal to C divided by D. Clear? This is about rule number 2. Then rule number 3 is what? If A multiply by D is greater than B multiply by C, then the rational number A divided by B is greater than the rational number C divided by D. मागे पण मी सांगितलेला आहे जर तुम्ही मागील व्हिडिओ बघितला असतील आपल्या चॅनलचा तर मी सांगत असते मी जेव्हा तुम्हाला एखादे रूल्स लिहून देते स्टेटमेंट लिहून देते किंवा गणित सॉल्व करून देते ते बोर्डवर का लिहून देत आहे का तर ती तुम्हाला लिहिता यावी तुमच्या नोट्स प्रिपेअर करता यावे म्हणून मग ह्या मी जसं लिहत आहे तसं तुम्ही लिहत जा म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं होऊन जाईल त्यासाठी आपलं चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जसा व्हिडिओ अपलोड करेन तसा तुम्हाला तो मिळत जाईल तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेजाऱ्यांना देखील ही आयडिया द्या म्हणजे ती पण घर बसल्या करून आपला अभ्यास करतील आणि सगळे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतील आले लक्षात आता बघा हे झाले 3 रूल्स रिलेटेड टू आवर रॅशनल नंबर्स इन कंपॅरिझन क्लिअर आता आपण काय करूया एक एक रॅशनल नंबर कंपेअर करायला घेऊया
एक तर दोन्ही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहेत असे घेऊया, एक दोन्ही निगेटिव्ह आहेत असं घेऊया, काही वेळेला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे असं घेऊया. आणि हे सगळ्या प्रकारचे रॅशनल नंबर घेऊन आपल्याला काय आउटपुट मिळत आहे, रिझल्ट मिळत आहे ते पाहूया. चला आता मी काय करते, पहिला एक्झाम्पल घेते. हे लिहून घेतलं असेलच तुम्ही. आता आपण एक्झाम्पल्स कडे वळूया. नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट एक्झाम्पल्स रिलेटेड टू कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. ओके, एक्झाम्पल नंबर वन. I explain here what compare the numbers what 5 divided by 4 and 2 divided by 3 write using the proper symbol, write using the proper symbol of what. आता आपण कुठले कुठले सिम्बॉल शिकलो बघू. सांगा, लेस दॅन, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन. क्लिअर? लेस दॅन काय म्हणतात या सिम्बॉलला, आपण शिकलेलो आहोत 5वी 6वी 7वीला देखील. परत एकदा मी रिपीट करत आहे, लेस दॅन, इक्वल अँड ग्रेटर. क्लिअर? आता बघा, मला दिलेले जे रॅशनल नंबर आहे त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? पहिल्यांदा त्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. एकदा का त्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतला की मग मी त्याला कम्पेअर करू शकतो, कोण मोठा कोण लहान ठरवू शकते. क्लिअर? तर मी पहिल्यांदा पहिली स्टेप काय करते, डिनॉमिनेटर सेम करून घेते. कसं करून घेते बघा. आता मला सांगा, इथे 4 आहे, इथे 3 आहे, या दोघांच्या टेबलमध्ये सेम येणारी संख्या कोणती आहे? बरं बघा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. क्लिअर? आणि इथे 4 3 12, म्हणजे 12 ही कॉमन नंबर आहे, कॉमन संख्या आहे की जी 4च्या पण टेबलमध्ये आहे आणि 3च्या पण टेबलमध्ये आहे. मग मी काय करणार, याला 3 ने मल्टिप्लाय करणार आणि याला 4 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपण त्यांचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी हे करत आहोत. अरे लक्षात, आता हे 3 कुठून आले, 4 कुठून आले असा प्रश्न मनात मुळीच घेऊ नका. केवळ आपण डिनॉमिनेटर सेम करत आहोत, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करत आहोत, म्हणून आपल्याला न्यूमरेटरला देखील मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बघा मी कसं करत आहे, 5 divided by 4 इज इक्वल टू 5 multiplied by 3 divided by 4 multiplied by 3. सॉरी, इन दिस वे वी कॅन राईट हे 5 into 3, 5 3 15, 4 3 12. क्लिअर? आता मी हा रॅशनल नंबर घेते 2 divided by 3. आता ह्याला मला 4 ने मल्टिप्लाय करावा लागेल, म्हणून न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण मी 4 ने मल्टिप्लाय करत आहे. 2 4 8, 3 4 12. आता माझ्याकडे 15 divided by 12 आणि 8 divided by 12 अशा पद्धतीचे दोन समान डिनॉमिनेटर असलेले रॅशनल नंबर मिळाले आहेत. आता मी कसं लिहिते बघा, आता हे माझे समान झाल्यानंतर मी आता पुढे न्युमरेटर कडे वळणार. आता न्युमरेटर मध्ये जो नंबर माझा मोठा असेल तो माझा झाला ग्रेटर नंबर. क्लिअर? आता इथे मोठा नंबर कुठला आहे न्युमरेटरला, 15 की 8? 15, दॅट इज वाय आय यूज दिस साइन हिअर, ग्रेटर दॅन. म्हणजेच 15 by 12 मीन्स वॉट, 5 divided by 4 इज ग्रेटर दॅन 2 divided by 3. राईट डाऊन इन दिस वे अँड स्टेप बाय स्टेप यू मस्ट राईट द गिवन एक्झाम्पल. क्लिअर? मॅथ मध्ये कसं असतं,
स्टेप बाय स्टेप लिहिण्याला खूप महत्व असतं, त्याने आपल्याला समजायला सोपं जातं आणि समोर त्याला चेक करायला सोपं जातं. ओके, हे लिहून घ्या. हा झाला आपला पहिला एक्झाम्पल कम्पॅरिझन मधला, दोन्ही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर संबंधित आलेला. कम्पेअर द रॅशनल नंबर व्हाट -7/9 अँड +4/5. ओके, आता मला सांगा हा मायनस आहे आणि प्लस आहे, सगळ्यात मोठा कोण असणार? अर्थातच पॉझिटिव्ह वाला. मग इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा डिनॉमिनेटर वगैरे काही समान करत वाचायची गरज नाही, आपण डिरेक्टली लिहू शकतो -7/9 इज लेस दॅन 4/5. क्लिअर, दिस इज अवर आन्सर. आता पुढे पुढे मी काय करते, नेक्स्ट एक्झाम्पल घेते त्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे. बघा, इथे आहे -7/3 आणि इथे आहे -5/2. आता बघा मी काय करते, दोन्ही निगेटिव्ह आलेले आहेत म्हणून मी पहिल्यांदा त्यांचं काय करते, डिनॉमिनेटर सेम करते. आता इथे पण मला डिनॉमिनेटर सेम करायला दोन्ही टेबलमध्ये सेम डिजिट कुठला येतो, 6 येतो. याला 6 येण्यासाठी 2 मल्टिप्लाय करावा लागेल आणि दुसऱ्या रॅशनल नंबरला 6 येण्यासाठी 3 मल्टिप्लाय करावा लागेल. मग मी करते बघा, -7/3 इज इक्वल टू व्हाट, -7 × 2/3 × 2. ओके, 7 × 2 = 14, -3 × 2 = 6. नेक्स्ट वन इज -5/2. देख बघा, -5 × 3/2 × 3, 5 × 3 = 15/6. आता माझे डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. बघा, -14/6 आणि -15/6. आता बघा, आपण डावीकडे जेव्हा जात असतो तेव्हा पहिला कुठला नंबर येईल आपल्याला, 14 येईल, नंतर 15 येईल, बरोबर आहे. पण हे निगेटिव्ह आहे, निगेटिव्हच्या बाबतीत कसं असतं, उलट असतं. पॉझिटिव्हच्या बाबतीत कसं असतं सांगा, काय सांगा. आता मी पहिला पॉझिटिव्ह कन्सिडर करते, दोन्ही कुठलं मोठं येईल, हे मोठं येईल, ह्याच्या ऑपोजिट काय असतं, निगेटिव्ह, म्हणजेच हे असं. क्लिअर, म्हणजेच हीच टर्म आपण अशी लिहू शकतो, दिस इज फॉर व्हॉट, -7/3 इज लेस दॅन व्हॉट, -5/2. इन दिस वे वी कॅन राईट अवर आन्सर. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल रिलेटेड टू रॅशनल नंबर इज इन दिस वे, विच नंबर इज गिवन हियर, 3/5 अँड 6/10. आता बघा, इथे 10 आहे, ह्याला 10 आपण 2 मल्टिप्लाय करून आणू शकतो आणि डिनॉमिनेटर सेम करून घेऊ शकतो. एकदा का डिनॉमिनेटर सेम झाला की आपण त्याचं मोठं कोण आणि लहान कोण ठरवू शकतो. बघा मी काय करत आहे, 3/5, 3 × 2, 5 × 2, बिकॉज ऑफ आय वॉन्ट इज 10, दॅट इज वाय मल्टिप्लाय 2 ऑन बोथ साईड, न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, 3 × 2 = 6, 5 × 2 = 10 अँड हिअर सेकंड रॅशनल नंबर इज गिव्ह एज 6/10. बोथ आर सेम, दॅट इज वाय आय राईट इन दिस वे, 6/10 म्हणजेच आहे, म्हणजे 3/5 इज इक्वल टू 6/10. क्लिअर, इन दिस वे वी कॅन राईट अवर आन्सर. क्लिअर, हे अशा पद्धतीच्या पण आपल्याला कम्पॅरिझन विचारला जाऊ शकतो. हे झालं एक्झाम्पल्स रिलेटेड टू कम्पॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. असो वी स्टडी रूल्स रिलेटेड टू कम्पॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. ओके, नाऊ वी आर गोइंग टू स्टडी
अबाउट प्रैक्टिस सेट 1.2। अरे लक्षात आता आपण काय करूया, प्रैक्टिस सेट 1.2 कडे वळूया। प्रैक्टिस सेट 1.2 इज ऑल्सो वेरी इजी एंड इंटरेस्टिंग इन अवर चैप्टर, वी कैन सॉल्व इजीली। लिसन केयरफुली, व्हाट इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट? अ प्रैक्टिस सेट 1.2। प्रैक्टिस सेट 1.2, ओके। क्वेश्चन नंबर 1, तुमच्याकडे टेक्स्टबुक असणारच, तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा, त्यातला प्रैक्टिस सेट 1.2 काढा आणि त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे, कंपेयर द फॉलोइंग नंबर्स, बरोबर की नाही? त्यामध्ये पहिले सब क्वेश्चन्स दिलेला आहे -7 and -2। आता मला सांगा, आपण नंबर लाईन काढली की पहिलं कोण येतं? पहिलं मी काय करते, हे दोन्ही इंटीजर पॉझिटिव्ह कन्सिडर करते, हे दोन्ही जे काही नंबर दिलेले आहेत ते मी पॉझिटिव्ह कन्सिडर करते। पॉझिटिव्ह केलं की 7 माझा ग्रेटर नंबर येईल, क्लियर? याच्याच अपोजिट असतं निगेटिव्ह नंबरच्या बाबतीत, म्हणजेच माझा आन्सर येईल हे, ओके। दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर, निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह घेऊन आन्सर काढायचा आणि त्याच्या अपोजिट साईन वापरून दिलेल्या इंटीजरचं लहान मोठेपणा ठरवायचा। आले लक्षात? नंतर दुसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे, 0 and -9/5। आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की 0 हा कुठल्याही निगेटिव्ह संख्येपेक्षा मोठा असतो, दॅट इज हाय वी कॅन राईट इन दिस वे, क्लिअर? तिसरा काय नंबर दिलेला आहे त्यांनी बघा, सब क्वेश्चन 8/7 and 0। आता 0 पेक्षा पॉझिटिव्ह कुठली पण संख्या घ्या ही मोठीच असणार, म्हणजे आय कॅन राईट इन दिस वे, क्लिअर? आता हे झाले पहिले तीन सब क्वेश्चन्स, देन फोर्थ वन इज चौथा क्वेश्चन काय आहे बघा, -5/4 and 1/4। आता ही पॉझिटिव्ह संख्या आहे, ऑफकोर्स निगेटिव्ह संख्येपेक्षा मोठीच असणार, म्हणजे आपण हे असं लिहू शकतो, हे जे दोन टोक आहेत ना, हे दोन टोक ऑलवेज फेस टू द ग्रेटर नंबर, म्हणजेच मोठ्या संख्येकडे त्या टोकाचं तोंड असतो। आलं लक्षात? दिस नंबर इज ग्रेटर दॅन दिस, दॅट इज वाय आय यूज दिस साईन हिअर, ओके। आता बघा नेक्स्ट वन इज काय सांगितलेलं आहे, 40/29 and 141/29। आता ह्या दोन्ही संख्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग आपण न्यूमरेटर कडे वळायचं, सर्वात मोठा नंबर कुठला आहे, दिस वन, दॅट इज वाय राईट दिस रॅशनल नंबर इन दिस वे, क्लिअर? नेक्स्ट वन इज राईट डाऊन दिस ऑल्सो, नेक्स्ट वन इज व्हाट, -17/20 and -13/20। मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, आधीच सांगितलेलं आहे, जेव्हा दोन्ही निगेटिव्ह संख्या दिलेल्या असतील तेव्हा आपण पहिल्यांदा त्यांना पॉझिटिव्ह कन्सिडर करूया, अशा पद्धतीने बघा त्यांचा डिनॉमिनेटर ऑलरेडी आपल्याला सेमच दिलेला आहे, त्यामुळे ते सेम करत बसायची गरज नाही। आता मी पॉझिटिव्ह कन्सिडर केल्यानंतर हे मोठे येईल, बिकॉज ऑफ न्यूमरेटर नंबर 17 इज ग्रेटर दॅन 13, दॅट इज वाय दिस रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन दिस, आय यूज अपोजिट साईन ऑफ दिस हिअर वेन आय यूज बोथ आर निगेटिव्ह रॅशनल नंबर्स इन दिस वे, क्लिअर? दिस इज अवर आन्सर, ओके। नेक्स्ट वन इज, नेक्स्ट नंबर इज रॅशनल नंबर इज गिवन हिअर,
What? Compare the following numbers. 15 divided by 12 and 7 divided by 16. Here also the denominator is given different. That is why first of all we must same the denominator. After that we determine which rational number is greater one. Clear? पहिल्यांदा आपल्याला त्यांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद समान करून घ्यावा लागेल. त्यानंतर आपण ठरवू की कुठला रॅशनल नंबर हा मोठा आहे आणि कुठला लहान आहे. क्लियर? मग मी त्यासाठी पहिल्यांदा ह्या दोन्ही टेबल मध्ये येणारा एक कॉमन नंबर बघणार आहे. कुठला कॉमन नंबर आहे? 48. बरोबर की नाही? 12 4 जा 48 अँड 16 3 जा 48. दॅट इज वाय टेक हिअर इन दिस वे 15 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 15 into 4, because I when I multiply 4 into 12 then I get answer 48 and 15 for the 60. And in the same way I multiply the rational number 7 divided by 16. 7 into 3 and 4, 16 into 3, 16 3 is a 48. That is why I multiply the numerator also by 3. 7 3 is 21. Okay? आता मला ह्या दोन्ही रॅशनल नंबर पासून कोणते रॅशनल नंबर मिळाले? 60 divided by 48 अँड 21 divided by 48. बरोबर आहे. आता यांची डिनॉमिनेटर सेम काय म्हणजे मी आता न्युमरेटर कडे वळणार. न्युमरेटर मध्ये कोणता नंबर मोठा आहे सांगा बरं? 60 60. दॅट इज वाय टेक दिस साइन फॉर दिस रॅशनल नंबर. हे दोन टोक ज्या ठिकाणी असतात ते असतं मोठा नंबर आणि हा एकच टोक जिथे असतो तो असतो छोटा नंबर. क्लिअर? 60 divided by 48 काय आहे? गिवन नंबर, गिवन नॅचरल नंबर इज 15 divided by 12 विच इज ग्रेटर दॅन द 7 divided by 16. क्लिअर? दिस इज अबाउट दिस सब क्वेश्चन विच इज गिवन इन अवर प्रॅक्टिस सेट 1.2. नाऊ नेक्स्ट रॅशनल नंबर is given for the comparison is what? Eight. So question. -25 divided by 8. Next one is -9 divided by 4. Okay. Here also, first of all, we same the denominator. Okay, we do same the denominator first of all. Here 8 and here 4. 4 2s are 8. Therefore, we need to multiply this rational number by 2. This one is take as it is -25 divided by 8. And this one is -9 divided by 4. I multiply this by 2 because I want a same denominator. 9 to the 18 and here 18. Clear? So two rational numbers are present here. Both are minus. That is why first of all I take positive. Both rational number 25 divided by 8 and 18 divided by 8. Then dhonni jar positive astel tar apan numerator kade valalo tar aplyala kay kalel? हे 25 नंबर हा मोठा आहे 18 पेक्षा, म्हणून मी त्याच्याकडे दोन टोक घेते, हा साइन यूज करते. मग निगेटिव्ह मध्ये काय असतं? ते एक्झॅक्ट अपोजिट असतं. दॅट इज वाय इट इज दिस साइन हियर. क्लिअर? दिस इज अवर स्टेप्स विच आर इन्वॉल्व इन द कंपॅरिझन ऑफ गिवन रॅशनल नंबर्स. इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस सब क्वेश्चन. क्लिअर? दिस इज अवर first question which is asked in practice set 1.2. next one is what? 15 divided by 12 divided by 15 and 3 divided by 5.
Here also when we multiply 5 into 3, then 15 is occurs. That is why our denominator gets same. Here I can write also in this way. 5 3 are 15. That is why I multiply numerator and denominator by 3. 3 3 are 9. 5 3 are 15. 12 divided by 15 and 9 divided by 15. Here both rational numbers are positive. That is I take directly here 12 is greater than 9. That is why this rational number is greater than this. I write in this way also 12 divided by 15 is greater than 3 divided by 5. Clear? This is the solution of comparison between the given rational number. Then next rational number is given as 9, what, minus 7 upon 11 and minus 3 upon 4. Here 11 is given, here 4 is given. I multiply this 11 by 4 and this 4 by 11 in this way, because of first of all I take same denominator in this way. Seven for the 28 minus 11 for the 44. Okay, in this way minus 3 divided by 4 minus 3 into 11 and 4 into also 11. Minus 3, 11 3 the 33, 11 4 the 44. In this way, I get same denominator. I write in this way also. Minus 28 divided by 48 and minus 33 divided by 44. Okay. First of all, I consider these all rational numbers as positive. Okay. पॉजिटिव कंसीडर केल्यानंतर जो मोठा आहे न्यूमरेटर तो मोठा झाला, जो छोटा आहे तो छोटा राहील, आणि निगेटिव कंसीडर केल्यानंतर त्याचे एक्झॅक्ट अपोजिट साइन दिली जाते. असो क्लियर. इन दिस वे वी कॅन कंपेयर द गिवन रॅशनल नंबर ऑफ डिफरेंट न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर हॅविंग बोथ negative sign. Clear? This is our question which is given in our practice set 1.2. okay, तुम्ही तुमचा practice set पाहून घ्या. त्या practice set मधले सगळे questions आपण आता solve केलेले आहेत. काही query असेल तर तुम्ही comment box मध्ये लिहून मला पाठवू शकता, मी लगेच तुमची query solve करेन. आले लक्षात? परंतु त्यासाठी तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राइब करावे लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करावे लागेल. ओके, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. ओके, थँक्यू.